नमस्कार, मी अर्चना। गावकडच्या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला काळ्या वाटणात दोडक्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी इथं मी या पद्धतीचे दोडके हे भाग आणि हा भाग कट करून वरच्या शिरा काढून या पद्धतीने त्याचे तुकडे करून घ्यायचे दोडक्याचे। तर वाटण्यासाठीचं साहित्य कोथिंबीर, लसूण आणि अद्रक, कांदा असा फोडून गॅसवर असा भाजून घेतलेला आहे आणि खोबरं पण त्या पद्धतीने भाजून घेतलेलं आहे गॅसवर, आणि शेंगदाणे असे भाजून घेतलेले आहेत। व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून अगोदरच हे सगळं साहित्य भाजून घेतलेले आहे आणि तीळ भाजून घेतलेले आहेत। आता यामध्ये अद्रक कोथिंबीर लसूणची वेगळी अशी पेस्ट करायची आणि हे जे साहित्य आहे कांदा, खोबरं, शेंगदाणे आणि तीळ याचं मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं। गरजेनुसार पाणी टाकून बारीक वाटण करून घ्यायचे। खोबऱ्याचे असे तुकडे करायचे सुरुवातीला सुक्क असं मिक्सरला, नंतर गरजेनुसार पाणी टाकून बारीक पेस्ट करायची। आता इथं मसाल्यामध्ये घरगुती काळं तिखट, काळा मसाला, लाल मिरची पूड लाल तिखट आणि हळद। आता भाजी करून घेऊ। वाटण तयार झालेलं आहे, तेल टाकायचं। त्यामध्ये अद्रक कोथिंबीर लसूणची पेस्ट परतून घ्यायची। यामध्ये आता हे दोडके टाकायचे। दोडके टाकल्यानंतर पण असं परतून घ्यायचे। यामध्ये आता घरगुती काळा मसाला, काळा तिखट गॅसची आत कमीच ठेवायची, थोडंसं लाल तिखट, हळद। आता हे परतून घ्यायचं चांगल्या पद्धतीने। ते छान असं परतून घेतलेलं आहे। यामध्ये आता हे वाटण टाकायचं। तर हे वाटण टाकल्यानंतर पण छान असं परतून घ्यायचं। एखाद मिनिट तरी परतवायची ही। आता इथं एक मिनिट तरी छान असं मंद आचेवर परतून घेतलेलं आहे। छान तेल शिटलेलं आहे मसाल्याला। जे आपण तीळ टाकले होते, खोबरं, त्याचं पण असं तेल छुटत असतं। छान तेल शिटलेलं आहे। यामध्ये आता हे वाटण केलेलं पाणी आणि गरजेनुसार पाणी टाकायचं। आता इथं दोडकं शिजून रस्सा राहील एवढं पाणी टाकायचं। गॅसच्याच वाढवायची। आता यामध्ये आता हे चवीनुसार मीठ टाकायचं। आता इथं छान उकळी आलेली आहे, गॅसची आच कमी करायची। आणि आता हे 8 मिनटं तरी छान आता मंद आचेवर छान शिजून घेऊ। आता इथं चांगले 8 मिनटं झालेली आहे, ही तयार झालेली आहे। कवळे दोडके असल्यामुळं जास्त वेळ नाही लागत शिजायला। आता ही तयार झाली छान अशी काळ्या वाटणातील दोडक्याची रस्सा भाजी। नक्की करून पहा। भाकरीबरोबर, चपातीबरोबर चुरून खायला एकदम छान लागते अशी ही भाजी। भाताबरोबर पण छान लागते। तर माझ्या अशा सोप्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। आणि ही दोडक्याची रस्सा भाजी नक्की करून पहा कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा।